बजेटची चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील आलेले आहेत ज्यांचा सहकार क्षेत्राचा अभ्यास आहे आणि त्याच्या जोडीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका जयंतरावांनी गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये निभावलेली आहे मुंबईचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे होतं आणि विक्रमी वेळा अर्थसंकल्प सादर करणारे तरुण मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते जयंतराव या बजेटमध्ये ज्या पद्धतीने पायाभूत सुविधांवर भर दिलेला आहे ग्रामीण भारताच्या उत्थानासाठी ज्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि एकूण कर कर प्रणालीमध्ये बदल करण्यासंदर्भातची जी धोरणं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेली आहेत या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता एक म्हणजे डीमॉनिटायझेशन चलन रद्द नोटा रद्द केल्यानंतर या देशात एक प्रकारचा इकॉनॉमीमध्ये स्लो डाऊन आलेला आहे बरोबर आणि एवढी मोठी इकॉनॉमी होती तर ती कदाचित आता एवढी होणार आहे त्याचा परिणाम दुष्परिणाम या देशाच्या उत्पन्नावर होणार आहे आणि त्याचा विचार फारसा कुठं मला याच्यात केलेला दिसत नाही तरी देखील आपलं सगळं व्यवस्थित चालणार आहे आणि म्हणून त्या नोटबंदीचा परिणाम आपल्यावर झालेला नाही हे दाखवण्याचा प्रयत्न देशाचे अर्थमंत्री करताना मला दिसले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशामध्ये देशातल्या तरुणांना रोजगार निर्माण करण्यासाठी काय दिलं त्याचं उत्तर नाही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नव्या योजना किंवा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार आहोत असं म्हणणाऱ्यांच्या अर्थमंत्र्यांच्या पुढच्या वाक्यात शेतकऱ्याला काहीच मिळालं नाही त्यामुळे शेतकरीही आज या कोणत्या योजनेपासून म्हणजे शेतकरी नाराज झालेले आहेत तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे या देशातला जो असंघटित वर्ग आहे त्यांना संघटित करण्याचे प्रयत्न करू अशा स्वरूपाचे डिजिटायझेशन करण्याचे प्रयत्न याला भर देणारं हे सरकार आहे मी काल परवाच औरंगाबादला कालच गेलेलो रात संध्याकाळी एक सभा आमची झाली सगळ्या शिक्षकांच्यासाठी प्रचाराची सभा होती मी प्रश्न विचारला आपल्यापैकी किती लोक क्रेडिट कार्ड वापरतात दहा अकरा लोकांनी हजार लोकांच्या पैकी दहा अकरा लोकांनी हातवर केले दुसरा प्रश्न होता कि आपन पे वगरे की आपण पेटीएम वगैरे सारखं वापरून किती पैशाचे ट्रान्झॅक्शन केले तर हजार लोकांच्या पैकी चार पाच जणांनी हातवर केले म्हणजे तीन टक्क्यापेक्षा कमी लोक भारतामध्ये आज डिजिटाइज इंडियाला ओळखतात आणि त्या डिजिटाइज इंडियाला ऍड्रेस करणारं हे बजेट होतं सत्त्याण्णव टक्के देशातली लोकसंख्या ज्याचा वापरच करत नाही कदाचित हळूहळू वाढेल पण आज नाही त्या लोकांना या सगळ्या सुविधांच्या पासून विनमुख व्हावं लागतं त्यांच्यासाठी mm -hmm. त्या, त्या सगळे तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी फार मेहनत या देशात घ्यावी लागेल mm -hmm. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरला आम्ही एवढे पैसे दिले असं सरकारने सांगितलं पण त्यामध्ये रेल्वेचं बजेट आहे पंचावन्न हजार कोटी रुपयाचं नितीन गडकरी जे लाखो कोटी रुपयाच्या रस्ते करण्याच्या घोषणा बिचारी करत देशभर फिरतात त्यांना फक्त चौसष्ट हजार कोटी रुपये दिलेले आहेत या देशातल्या वॉटरवेज आणि अन्य ट्रान्सपोर्टचे जे माध्यम आहेत त्यासाठी पण त्यातच पैसे आहेत म्हणजे फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने प्रगती करणारं हे हे आहे आता दोन हजार कोटी रुपये दोन हजार किलोमीटर सागरी रस्ते करणार अशी घोषणा आहे म्हणजे पन्नास लाख रुपये अर्थात सागरी रस्ता करायचा तर दोन अडीच कोटीपेक्षा आत एक किलोमीटर होणार नाही पण आपण पन्नास लाख धरू तरी दहा हजार कोटी रुपयाची प्रयोजन करणं आवश्यक आहे दहा हजार अवधी एक दहा हजार पाच हजार कोटी रुपयाची तरी प्रयोजन करायला पाहिजे तेही केलेली नाही एकच गोष्ट आहे की या देशात पहिल्यांदा अर्थमंत्र्यांनी कोणत्या प्रकारची लोक कशी किती टॅक्स पासून लांब आहेत टॅक्स भरत पहिल्यांदा तो अतिशय चांगला त्यांनी केला आणि त्या लोकांना टॅक्स नेट मध्ये आणण्याचे प्रयत्न करू अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि ते जर सक्सेसफुल झालं तर मग या बजेटची मांडणी जी आहे ती खरी समजता येईल निश्चितच कारण तो नरेंद्र मोदी सरकारच्या पद्धतीने धाडसी पावलं टाकत आलेलं आहे आपण नोटबंदीचा निर्णय हा सुद्धा एक तसंच धाडसी पाऊल होतं कारण इतक्या मोठ्या प्रमाणातलं जे सत्त्याण्णव टक्के चलन आ, आ, आता बँकांमध्ये त्यातलं जमा झालेलं आहे पाचशे आणि हजारच्या नोटांतलं तर ते, ते पूर्ण मार्केटमधून काढा काढण्याची तयारी दर्शवण्यासाठीचं जे एक पॉलिटिकल विल पाहिजे ती त्यांच्याकडे होती आणि तशीच जर राजकीय इच्छाशक्ती त्यांनी या करप्रणालीचे जे बदल सुचवलेले आहेत आणि जे लोक कर चुकवणारे लोक होते त्यांना जर त्या टप्प्यामध्ये आणलं तर निश्चितच त्याचा फरक होईल जयंतराव तुम्ही अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे एक सातत्याने एका विषयावर चर्चा होती ती म्हणजे की एकीकडे जी डी पी सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि दुसरीकडे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानव विकास निर्देशांक तर आम्ही आमच्या देशाची प्रगती आमच्या समाजाची प्रगती किती वर्ष वर जी डी पीवर मोजत राहणार आम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानव विकास निर्देशांक त्याचे निकष परिपूर्ण करण्यासाठीची जी राजकीय विचारसरणी विकसित करण्याची गरज आहे ती कधी आपल्या या देशात निर्माण होईल नाही हे खरं म्हणजे दोन वेगळे विषय आहेत जीडीपी ची ग्रोथ इकॉनॉमी किती वाढते हे दाखवतं जी आता या वर्षी कमी झालेली आहे हे कालच्या सर्वेक्षणातच दिसलेलं आहे साडेसहा टक्क्यावर आपण खाली आलेलो आहे आणि आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढवणं आवश्यक आहे याची गरज या ही आहे ती या भारतातल्या सेंट्रल इंडियामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे विदर्भाचा काही भाग छत्तीसगड झारखंड वगैरे सेंट्रल अभयारण्य जे भारतातलं होतं तिथली ग्रोथ जिथं नक्षलवादीची फोफावलेली आहे तिथं आदिवासी फार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या इम्प्रुवमेंटसाठी तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नेणं तिथं सगळ्या सुविधा नेणं यासाठी आपण गुंतवणूक किती करतो हे त्यांना त्याला जास्त महत्वाचं आहे आणि कोणत्याही देशाच्या किंवा राज्याच्या अर्थमंत्र्यांनी या विभागातली गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरची सुविधांची जर वाढवली तर नक्षलवाद हा तिथं फोफावणार नाही हा त्याला उत्तर आहे त्यामुळं आपल्या इकॉनॉमीची ग्रोथ ऑल म्हणजे भारतातल्या सगळ्या देशाची ग्रोथ म्हणून आपण भारताकडे ज्यावेळी बघतो त्यावेळी जीडीपी पी हे योग्य मेजरमेंट आहे आणि तुम्ही ह्युमन डेव्हलपमेंट मेजरमेंट नसावं असं माझं म्हणणं नाही आपल्याकडे चर्चा जी होते ना ती जी कमी जास्त याच्यावरची चर्चा होते त्याच्यावर राजकारण केलं जातं विरोधी पक्ष सुद्धा आक्रमण त्या पण कर... भारताचा जो मानव विकास निर्देशांक सातत्याने घसरत गेला त्याला... त्यावर आपण चर्चा व्हायला पाहिजे मानव विकास निर्देशांक घसरण्याची जी कारण आहेत ती या माग राहिलेल्या वस्त्र निवारा त्यांच्यापर्यंत नाहीतो यामुळे आणि त्यामुळं त्याची ग्रोथ त्याच्या ते ऍड्रेस करायचं असेल तर आजच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी किती मोठ्या प्रमाणात सोशल सेक्टरवर एक्सपेंडिचर केलेलं आहे हे बघणं गरजेचं आहे आणि तसा सोशल सेक्टरवरचा करत असताना फार मोठ्या प्रमाणात त्यांनी विशेष योजना आणल्या पाथ ब्रेकिंग काहीतरी नव्या गोष्टी केल्या असं कुठेही मला दिसलेलं नाही त्यामुळे एक स्टँडर्ड त्यांनी अर्थसंकल्प विथ डिजिटल इंडिया एज अ फोकस आणि थोड्याशा अडीच ते पाच लाख रुपये उत्पन्नाच्या लोकांना दहा टक्क्यापासून पाच टक्के करणं पन्नास टक्के कोटी रुपयाच्या आतले ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्यांचा इन्कम टॅक्स तीस टक्क्यावरून पंचवीस टक्के करणं असे थोडेसे म्हणजे डीमॉनिटायझेशन नंतर नाराज असणाऱ्या लोकांना थोडेसे स्वॅप्स थोडेशी गाजर दिलेला आहे याच्या पलीकडे या देशाच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था आता उदाहरणार्थ ते म्हणतात की देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची आमची भूमिका आहे पण त्याच्यानंतर सांगितलेली कुठलीही गोष्ट शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणारी नाही आहे किंवा या देशातल्या ग्रामीण भागात पैसे जास्त जावेत याच्यासाठी अर्थव्यवस्थेत यांनी काही वेगळी व्यवस्था केलेली आहे असं नाही त्यांनी एक साधं सिम्पल लाईन आहे त्याच्यात त्यांच्या भाषणामध्ये की आता पेरिशेबल गुड्स म्हणजे भाजीपाला वगैरे डायरेक्ट तुम्हाला विकायला एपीएमसी मधून काढायला आणि डायरेक्ट लोकांना विकायला तुम्हाला परवानगी आहे याच्या अशा ज्या गोष्टी आहेत अशा गोष्टींनी भारतातल्या शेतकऱ्यांचं पोट भरणार नाही किंवा तो समाधानी होणार नाही त्याला विशेष काहीतरी केलं पाहिजे आता नरेगा हे काँग्रेसच्या मधल्या काँग्रेसच्या राजवटीतल्या नाकर्तेपणाचं थडग आहे असं नरेंद्र मोदी मागच्या वर्षी म्हटले आणि यावर्षी त्याच नरेगाला पैसे वाढवले कारण का तर यावर्षी त्यांनी भाषणात सांगितलं की नरेगाला जास्त एक्सपेंडिचर आम्ही केलेलं आहे कारण नोटबंदी मुळे जी बेरोजगारी तयार झाली मग उत्तर प्रदेश बिहारमधले इथले जे कामगार होते ते सगळे परत मागं गेले ब... देशभरातले कामगारांची बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या काम गेलं ते सगळे मनरेगावर काम करायला गेले नसतील पण काही गेले असतील त्यामुळे मनरेगाचे खर्च वाढवणं हे सरकारला आवश्यक ठरलं जे केंद्र मागच्या सरकारचं नाकर्तेपणाचं थडगाय असं ज्याचं वर्णन केलं त्या मनरेगाचाच आधार या नव्या सरकारला लोकांना आधार देण्यासाठी घ्यावा लागला असंघटित क्षेत्रात काम करणारे जे लोक होते त्यांच्या चाळीस लाखाहून नोकऱ्या गेलेल्या आहेत लाख सांगितलं हा अहवाल आहे तो आणि त्याच्या जोडीला आता ग्रामीण भागातला जो हा शेतकरी शेतमजूर आणि तत्सम ग्रामीण भागातल्या याच्यावर काम करणारा उद्योगधंद्यांमध्ये काम करणारा जो वर्ग होता त्याच्याही पोटावर पाया आलेला आहे आणि त्यामुळे त्या असेल कदाचित मनरेगासारखी जी योजना आहे ती योजना जिवंत ठेवण्याशिवाय शासनाकडे पर्याय नसेल पण काँग्रेसने मनमोहन सिंग सरकारने ज्या पद्धतीने अन्न सुरक्षा असेल शिक शिक्षणाची सुरक्षा असेल राईट टू एज्युकेशन राईट टू फूड या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि रोजगार ग्रामीण भागातील जनतेला जास्तीत जास्त मिळावा यासाठी प्रयत्न केलेले होते ते प्रयत्न करण्यात हे सरकार अपयशी ठर थर, ठरलंय का आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या ग्रामीण भागाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या मूलभूत समस्यांपर्यंत जाण्यात मोदी सरकारला अपयश त्यांना दिसतं का नाही मला असं दिसतं की हे सरकार घोषणा जास्त करतंय आणि त्याची पूर्तता करण्यासाठी थोडस कमी पडते आणि मागच्या सरकारने नरे मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने ज्या गोष्टी केल्या त्याची डिलिव्हरी लोकांच्यापर्यंत झाली पण हे सरकार डिजिटल इंडिया ह्या कन्सेप्टमध्ये अडकताना दिसतंय आणि मला आठवतं ते शायनिंग इंडिया यामध्ये वाजपेयींचं सरकार गेलं तसं हे डिजिटल इंडियाच्या नादात हे तीन टक्क्याच्यापेक्षा जा जा जास्तीत जास्त दहा टक्के लोकसंख्येपर्यंत पोचतील आणि यांचा फोकस जिथं या आहे त्या फोकसमध्ये या देशातली नव्वद पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के जनता अजून आलेली नाही आहे तरी ठीक आहे त्यांचा प्रयत्न आहे शेवटी ती कन्सेप्ट त्यांची आहे आणि सगळा डिजिटाईज डिजिटल इंडिया झाला तर त्याचा लाभ होईल याबद्दल काय कोणाचंच दुमत नाही पण ते होणं अवघड आहे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की या देशातल्या सोशल सोशल सेक्टरवरचं फंडिंग शेतकऱ्यांच्या सुधारणांच्यावरचं फंडिंग आ, आता नगर विकास खातं याचा उल्लेखही के केला नाही नगरपालिका महानगरपालिका यांना नवीन काय बजेटमध्ये काहीच दाखवलं नाही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नरे आमच्या नितीन गडकरी साहेबांच्या बजेटमध्ये चौसष्ट so, हजार कोटी रुपये रेल्वेला पंचावन्न हजार कोटी रुपये तुम्ही देणार असं सांगितलं तर रेल्वेमध्ये आतापर्यंत मला तर फारशा काही सुधारणा ना दिसत नाही आहेत सुनील प्रभू बरंच काम करतात असं दिसतंय पण सुरेश प्रभू परंतु रेल्वेचे टॉयलेट्स क्लीन असणं किंवा स्टेशन क्लीन असणं स्टेशनच्या नाविन्यपूर्ण स्टेशन्स करणं या घोषणाच आहेत प्रत्यक्षात आम्हाला कुठं असा अनुभव एखाद दुसरं स्टेशन तुरळक सोडलं तर कुठे येत नाहीत त्यामुळे लोकांच्या मनात हळूहळू दिवसेंदिवस सरकारवरचा विश्वास कमी होतोय की काय असं वाटतंय पण तरी देखील घोषणांचा भबकेबाजपणा एवढा चांगला आहे की अजूनही लोक समजत आहेत की काहीतरी चांगलं होईल निश्चितच आपण अजयंत पाटील यांच्यासोबत ही जी चर्चा करतो हो। आहोत अर्थसंकल्पासंदर्भात ती अशीच पुढे सुरू राहणार आहे पुन्हा एकदा भेटूया एका छोटेशा ब्रेक नंतर बंदीचं बजेट या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्यासोबत आहे राज्याचे माजी वित्तमंत्री जयंतराव पाटील जयंतराव आता ज्या पद्धतीने ग्रामीण भारताच्या विकासासाठी जे आश्वासन या बजेटमध्ये आहे मागच्या वर्षी जेवढं जवड़, जेवढी तरतूद होती त्याच्यापेक्षा जास्त चोवीस टक्के जास्त सुमारे एक लाख सत्त्याऐंशी हजार कोटी रुपयाची तरतूद या सगळ्या बजेटमध्ये शेती आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या कामासाठी केलेली आहे म्हणजे आजपर्यंत आज ग्रामीण भागाच्या उत्थानाच्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत होत्या परंतु हे सरकार मागच्या वेळेपेक्षा जास्त आता ग्रामीण ग्रामीण भागाकडे लक्ष देताना दिसतात पण तुम्हाला तर वाटतं की ते डिजिटल इंडियाचाच विचार करतात पण ते खऱ्या अर्थाने मागे असलेल्या भारताचा विचार करताना दिसतात मला असं वाटतं की त्यांनी रुरल हे आणि अलाइड असं शेती वगैरे सगळं हे ज्यावेळी अलाइड हा शब्द वापरला जातो त्यावेळी अशा बऱ्याचशा गोष्टी एकत्रित करून फोकस केलेल्या असतात त्यामुळे मला मुळातच हे पटत नाही की डीमॉनिटायझेशनच्या दुसऱ्या वर्षी इमिजिएट सरकारचं उत्पन्न फार वाढेल हे मर्यादित राहणार आहे नाही ते त्यांनी कालच्या आर्थिक सर्वेक्षणाचा जो अहवाल आलेला आहे मान्यपणे मान्य केलेलं असं असताना तुम्ही कोणत्याही सेक्टरचं एवढ्या मोठ्या प्रमाणात अलोकेशन अलॉटमेंट वाढवू शकत नाही त्याला लिमिटेशनच असतं कुठल्याही बजेट मांडणाऱ्या अर्थमंत्र्याला आणि तरी देखील यांचं ग्रामीण भारतासाठी प्लस अलाइड हा अलाइड शब्दाच्या दुसऱ्या वेगळ्या डिपार्टमेंटचे पैसे गोळा करून हे फोकस केलेले आहे त्यांनी अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी रुरल इंडियासाठी अर्बन साठी काय दिलं हे एक्झॅक्ट डिफाईन नाही केलेलं mm. तुम्ही त्यांच्या सगळ्या भाषणामध्ये याच्याविषयी तपशील दिलेला नाही त्यांनी mm. आणि स्टेटमेंट करताना अतिशय mm. चानाक्षपणा त्यात आहे की माझ्याकडे ते आहे मी आत्ताच वाचत होतो त्यांनी तो, mm. तो आकडा दिलेला आहे की आपण या देशामध्ये ग्रामीण भागासाठी किती पैसे खर्च करतोय ते सांगितलेलं आहे mm -hmm. त्यांनी त्यामध्ये हा टोटल अलोकेशन फॉर रुरल अॅग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर्स बरोबर सेक्टर्स वेगळे सेक्टर्स फॉर सेवनटीन एटीन इज रुपीज एटीन थाउजंड वन लॅक एटी सेवन थाउजंड क्रोर विच इज ट्वेंटी फोर पर्सेंट हायर दॅन लास्ट इयर बरोबर तर यात त्यांनी जे सगळे वेगळे सेक्टर जोडलेले असतील ते वेगवेगळे सेक्टर कुठले वे हे त्यांनी एक्सप्लेन केलं त्याच्यात रस्ते येऊ शकतात पंतप्रधान ग्राम सडक योजना हायवे पण येऊ शकतात स्टेट हायवे पण येऊ शकतात ग्रामीण रस्ते पण येऊ शकतात आणि ग्राम मार्ग पण येऊ शकतात त्यामुळं एक्झॅक्ट बायफर्केशन देणं हे कदाचित त्यांचं अनेक्शन मध्ये असलं तर मला माहीत नाही पण मुद्दा माझा असा आहे की जर तुमची इकॉनॉमी डिमॉनिटेशन नंतर थोडीशी मर्यादा त्या इकॉनॉमीवर आली असेल तो त्या तु 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 तर त्या इकॉनॉमीतून तुम्हालाच टॅक्स कलेक्शन मर्यादित होईल आणि ते जर मर्यादित झालं तर मग तुम्हाला हा पैसा खर्च करता येणार नाही आणि त्यामुळे आत्तापर्यंत मागच्या वर्षीच्या सगळ्या ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या घोषणा केल्यानंतरही जी डी पी साडेसहा टक्के खाली कमी झाला बरोबर या देशात त्यांनी मात्र हे सात पॉईंट आठ टक्के होईल असं पुढच्या वर्षी बघितलं पुढच्या वर्षी होईल पण सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी असं सांगितलं की आम्ही आमची फिसिकल डिफिशिट थ्री पॉईंट टू पर्यंत आणलेलं आहे थ्री पॉईंट टू पर्यंत कसं आणलं तुमचं जर नोव्हेंबर पासून एकतीस पर्यंत या देशात जमिनीचे ट्रान्झॅक्शन कमी झाले फ्लॅट सेलिंग कमी झालं सगळं झालं तर त्याचा मर्यादात परिणाम झालाच असेल तुमच्या इकॉनॉमीवर याचा अर्थ थ्री पॉईंट वर आणलं कारण एक्सपेंडिचर कमी करायचं एक्सपेंडिचर कमी करून ही आकडेवारीची जगलरी जर केली असेल तर याचा अर्थ मागच्या फायनान्शियल इयरमध्ये एक्सपेंडिचर वेगळ्या सेक्टरवर जो कमिट केलेला आहे जसं आज घोषणा केली तशी मागच्या बजेटला घोषणा केली तेवढे पैसे खर्च झाले नसावेत असा माझा अंदाज आहे त्यामुळे ते आकडेवारी बघितल्यावर आपल्याला नक्कीच सांगितलं ज्यानंतर बुलियन मार्केट असेल रिअल इस्टेट असेल शेअर मार्केट असेल या सगळ्या गोष्टींकडे बघितल्यानंतर आपली इकॉनॉमी काय आहे हे लक्षात येतं आता आपलं जे रिअल इस्टेट आहे बांधकाम क्षेत्र जे आहे ते बांधकाम क्षेत्रातले जागांचे भाव गेल्या दहा वर्षामध्ये इतक्या वेगाने आणि इतक्या वेगळ्या पद्धतीने वाढलेले संपूर्ण भारताने बघितले फक्त हे मुंबई किंवा ठाणे किंवा पुण्याची स्थिती नाही हे इस्लामपूरमध्ये पण तुम्हाला तेच दिसेल आणि छोट्याशा गावांमध्ये सुद्धा तेच दिसेल तशी बरे तर या पहिल्यांदा या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या विरुद्ध जरा काहीतरी ठोस पावलं उचललेली दिसली ती म्हणजे जर फ्लॅट तुमचे वॅकंट राहत असतील तर त्याच्यावर ओसी घेतल्यानंतर जर तो फ्लॅट विकला गेला नसेल तर त्याच्यावर सरचार्ज लावण्याचा निर्णय हिंमत या सरकारने दाखवलेली आहे आणि एकूणच जे जे च चटई क्षेत्र असतं त्या चटई चटई क्षेत्रानुसार एफ एस आयनुसार त्याची विक्री व्हावी हा सुद्धा धाडसी निर्णय या सरकारने घेतलेलं आहे तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये प्राइस वाढली कधी डिमांड वाढल्यावर प्राइस वाढते आणि मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये रुरल इकॉनॉमी स्ट्रेंथन करण्यासाठी वेगळ्या शेतीमालाचे दर चांगले मिळण्यासाठी प्रयत्न झाले त्याच्यामुळं रुरल एरियात फार चांगली ग्रोथ झाली आणि त्यानंतर मागच्या दोन वर्षात तसा अनुभव आलेला नाही आता यामध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात ते ट्रान्झॅक्शन्स ट्रान्सपरंट झाले पाहिजेत किंवा जास्त होल्डिंग कोणी करू नये किंवा तुमचं घर आहे आणि तुम्ही कोणाला देत नसाल तर तुम्ही सरकारला काहीतरी कर त्यातनं भरावा ही त्यातली कल्पना आहे म्हणजे मोर हाऊसेस विल बी अवेलेबल टू द सोसायटी अशी त्यातली कन्सेप्ट आहेत की काही चुकीची नाही नाही निश्चितच माझा यासाठी या संदर्भातला प्रश्न असा होता की ज्या पद्धतीने अन्न वस्त्र निवारा घर या या सगळ्या ह्याच्यातलं महत्वाचा घटक आहे तर घरासाठीची जी तरतूद शासनाच्या माध्यमातून लोकांना त्याची मिळाली पाहिजे किंवा सोपं झालं पाहिजे घर घेणं त्यासाठी सरकार पातळीवरून जे प्रयत्न व्हायला पाहिजे ते होताना दिसत नव्हते म्हणजे या घराच्या किमती का वर गेल्या याचा कुठल्याही सरकारने विचारलेलं पृच्छा केलेली दिसली नाही बिल्डर कम्युनिटीकडे परंतु त्यांना ज्या ज्या वेळेस गरज लागली त्या त्यावेळेस मदत करण्यासाठी शासन मते राज्य शासन असो किंवा केंद्र शासन पुढे येताना दिसलं हे सरकार पहिल्यांदा बिल्डरना चाप लावताना दिसलं तुम्ही विरोधक आहात तुम्ही पंधरा वर्षा आधी सत्तेत बसलेल्या होता तुम्ही या सगळ्या गोष्टीचं स्वागत करणार की नाही एक म्हणजे हेही सरकार चाप लावत नाही आहे या सरकारने तसं काहीच केलेलं नाही उलट आज किमती कमी होत आहेत कारण डिमांड कमी आहे डिमांड कमी झाल्यामुळे किमती कमी झालेल्या आहेत त्यामुळे या सरकारचं त्याच्यामध्ये काही श्रेय आहे असं मला वाटत नाही आणि हे सरकार काय करतंय या सरकारला आता उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणजे तुम्ही तुमचा फ्लॅट घेतलेला आहे आणि तुम्ही जर आयडियल ठेवला तर त्याच्यावर कर भरणं तुम्हाला येणाऱ्या भाड्याच्या तुलनेने अशी त्यातली त्यांनी कन्सेप्ट केलेली आहे इट इज जस्ट टू इनक्रीज युअर रेव्हेन्यू स्टेटचा रेव्हेन्यू वाढवण्यासाठी देशाचा रेव्हेन्यू वाढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे त्यांनी त्यामध्ये बिल्डरने कमीच दरात विकलं पाहिजे का जास्त दरात चटई क्षेत्र चटई क्षेत्र म्हणून ते चटई क्षेत्रानुसार विकण्याचा जो नियम आहे त्यामुळं ग्राहकाची फसवणूक होणार नाही अशी त्यातली तेवढी काळजी घेतलेली असं निश्चितच आपण आज आलात आणि नोटबंदी नंतरच जे महाबजेट होतं याच्यावर तुमची मतं दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद